साळोख्यनगर इथल्या डॉक्टर डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आज सतेज मॅथ स्कॉलर परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत 2507 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या परीक्षेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं. साळोख्यनगर इथल्या डॉक्टर डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये गेल्या 4 वर्षांपासून संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा घेण्यात येते. यावर्षी आज ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी 12वी विज्ञान शाखेतील राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, कागल, शाहूवाडी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड तसंच कोल्हापूर शहरातील अशा 68 महाविद्यालयातील 2507 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या प्रवासासह अल्पोपहार आणि जेवणही देण्यात आलं. विद्यार्थ्यांसाठी भव्य मंडपही या ठिकाणी उभारण्यात आला होता. प्रवेशद्वाराजवळ हॉल तिकीट तपासणी करून त्यांना परीक्षेच्या हॉलमध्ये पाठवण्यात आलं. या परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना यामुळे 12वी परीक्षेनंतर होणाऱ्या MHT CET क्रॅश कोर्सला सहभाग नोंदवण्यासाठी मदत होणार आहे. 12वी बोर्ड आणि CET बरोबरच JEE परीक्षेसाठी सुद्धा ही परीक्षा उपयुक्त ठरणार आहे. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर IIT तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात आलं आणि गणित विषयाला उपयुक्त अशा नोट्सही देण्यात आल्या. ज्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली नव्हती अशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी महाविद्यालयामध्ये थेट नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, तेजस पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना अनुक्रमे 25,000, 15,000 आणि 10,000 रुपयांची रोख बक्षिसं दिली जाणार आहेत. उत्तेजनार्थ बक्षिसांसह सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र दिली जाणार असून CET क्रॅश करण्यासाठी त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य उत्तम प्रकारे घडत असल्याचं कॅम्प संचालक डॉक्टर अभिजित माने यांनी सांगितलं. IT तसेच मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, सिव्हिल इंजिनिअरिंग या सगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना संधी आहेत आणि त्याच्यासाठी बेस हा नेहमी गणित असतो आणि त्याच्यासाठी ही परीक्षा आपण घेतलेली आहे. डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड डेटा सायन्स अशा विविध शाखा उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये आपण अगदी हाय कम्प्युटिंग लॅब्सपासून मशीन्स लॅब, इलेक्ट्रिकलच्या असे उच्च तंत्रज्ञान किंवा आधुनिक सगळ्या लॅब्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसेच आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजचे खूप चांगल्या कॉलेजेसची तसेच सरकारी आणि रिजनल कॉलेजेस म्हणूयात आपण त्यांच्याशी आपले टायअप्स चांगले आहेत, त्यामुळे त्याचा नक्की विद्यार्थ्यांना फायदा होतो. ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच त्यांना आदर्श नागरिक घडवण्यासाठी या परीक्षेचं आयोजन केलं जात असल्याचं प्राचार्य डॉक्टर सुरेश डी माने यांनी सांगितलं. सतेज मॅथ स्कॉलर टेस्ट रखा हुआ, ये हमारा चौथा एडिशन है. ये 2020 से हमने चालू किया था और ये एग्ज़ाम जो हम कर रहे हैं, ये जो हमारे बच्चे आते हैं राधानगरी, गारगोटी, आजरा, गडिंगलज, मलकापुर, ऐसे ग्रामीण भाग से ज़्यादातर लोग आते हैं जिनको मैथमेटिक्स के बारे में ज़्यादा जानकारी नहीं रहती, गणित के बारे में. तो इनको जानकारी नहीं रहने की वजह से ये बच्चे लोग जो CET महाराष्ट्र का CET टेस्ट है उसमें ज़्यादा लोग उत्तीर्ण नहीं होके उनको सीट मिलने के चांसेस कम हो जाते हैं. जैसा आप लोगों को मालूम पड़ा है कि भारत बहुत अग्रणी देश है आजकल और विश्व में उसका एक अच्छा नाम है. तो विश्व में जो अच्छा नाम भारत ने कमाया है गए 2 दशक में वो इसीलिए है कि वो सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में इंडिया ने, भारत ने बहुत योगदान दिया है. जैसे कंपनी आप बोलिए इन्फोसिस, TCS, विप्रो, कैपजेमिनी, टेक महिंद्रा वगैरह, ये सभी कंपनियों में सॉफ्टवेयर इंजीनियर्स की बहुत बढ़त है. इसलिए हमारे जो माननीय चेयरमैन साहब हैं बंटी साहब ने, उन्होंने 2014 में ये कॉलेज यहाँ स्थापना की है ताकि ये जो ग्रामीण के बच्चे हैं हमारे, जैसे हमने बताया राधानगरी, गारगोटी, आजरा, गडिंगलज, ऐसे बच्चे लोगों को यहाँ पे एक उच्च कोटि का प्रशिक्षण मिले जो कम से कम कॉस्ट में मिले. परीक्षेमधील प्रश्नातील विविधता, परीक्षेची काठिन्य पातळी आणि परीक्षेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं.
डी वाई पाटिल कॉलेज ऑफ इंजिनियरिंग साळुंखे नगर यांनी जी सतेज मैथ स्कॉलरशिप एग्जाम अरेंज के लिए ती खूप छान पद्धतीने केली होती। नियोजन खूप छान होतं आणि याचा फायदा आम्हाला नक्कीच सीईटी एग्जामसाठी होईल। आणि थैंक यू डी वाई पाटिल इंजिनियरिंग कॉलेज ऑफ साळुंखे नगर यांनी आम्हाला खूप चांगले सोय केली व याचा आम्हाला भविष्यात सीईटीसाठी उपयोग होऊ शकतो। आणि जेवणाची सुविधा पण खूप चांगली केली आहे आणि बसची सुविधा पण खूप चांगली आहे, त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद। सत्तेज मॅथ स्कॉलरी कॉम्पिटिशन खूप छान पद्धतीने अरेंज केली व त्यांनी जेवणाची सोय पण खूप छान पद्धतीने अरेंज केली, त्यांचे व त्यांच्या कॉलेजचे मी खूप आभार मानते। सत्तेज मॅथ स्कॉलरशिप ही एक्झाम घेतली ही खूप चांगल्या प्रकारे घेतली। या परीक्षेचा फायदा आम्हाला येणाऱ्या सीईटी जेईई सारख्या एक्झाममध्ये होणार आहे। सत्तेज मॅथ स्कॉलर ही एक्झाम आज कंडक्ट केली होती, त्या एक्झामचा हेतू असा होता की मुलांचे मॅथ्स चांगले व्हावे, त्यासाठी त्यांनी आम्हाला इथे बोलवले। त्यांच्या या एक्झाममधून आम्हाला सीईटी जेईई यांसारख्या एक्झामची तयारी चांगल्या प्रकारे होईल व विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन भेटले। त्यांनी आमची प्रवासाची येण्याजाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे पूर्ण केली, तसेच आम्हाला अल्पभाराची व्यवस्थासुद्धा एकदम उत्तम रीतीने पूर्ण केली, त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत। या परीक्षेसाठी प्रवेश प्रमुख प्रवीण देसाई, सुयोग पाटील, सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं।